नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। सो आजचा हा पहिला व्हिडिओ आहे आपल्या लाल परी सिरीजचा। आज मी जात आहे अमरावतीला, आरवी टू अमरावती ही जर्नी मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला। सो बी एक्साइटेड अँड हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा। आणि सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। अँड सेकंड थिंग, या प्रवासादरम्यान मी जे काही ड्रायव्हर आणि कंडक्टर आपल्या लाल परीसोबत आहे ते पण दाखवणार ॲट द इंड। ओके, चला दादा बसमध्ये जाऊया। त्या ठिकाणी आपली लाल परी नवीन अवतारात उभी आहे आणि रोजच्या प्रमाणे आरवी टू अमरावती बस फुल भरलेली असते तशी आजही आहे। आणि या लाल परीमध्ये कंडक्टर एक ताई आहे आणि त्यांना बघून मला पण थोडं बहुत मोटिवेशन मिळालं। आपले ड्रायव्हर काका पण रेडी आहे। रेडी चलायचं मग, चला सो मित्रांनो, आरवी टू अमरावतीचं डिस्टन्स आहे 58 किलोमीटर, म्हणजे 58 किलोमीटर जवळपास। आणि मला या आरवी टू अमरावतीचं तिकीट पडलं 90 रुपये। सो आरवी टू अमरावतीचं 90 रुपये तिकीट आहे जर तुम्ही कुरा मार्गेने जात असाल तर, कारण आपली ही लाल परी कुरा मार्गे जाणार आहे। जर तुम्हाला तडेगाव मार्गे जायचं असेल तर तुम्हाला ते जास्त तिकीट पडेल, आय थिंक 110-120। आता आपण आहोत आरवी टू पुलगाव रोडवर आणि समोरून आपल्याला अमरावतीला जायला घ्यायचा राईट टर्न, म्हणजेच कौंडिन्यपूर मार्ग किंवा कुरा मार्ग। ओके, यू कॅन सी द रोड्स ऑफ आरवी सिटी। तुम्ही आरवी सिटीचे रोड पाहू शकता की किती सुंदर आहे, बट मला नाही वाटत काही एवढे चांगले आहे, थोडी बहुत इम्प्रूवमेंट व्हायला पाहिजे। सो आता आपण पोहोचलो पॉलिटेक्निक कॉलेजजवळ आरवीच्या। तुम्ही बघू शकता की आपल्यासमोर पॉलिटेक्निक कॉलेज आहे आरवीचं, ते बघा। आरवीमधलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज हे वर्धा जिल्ह्यातील एकमेव पॉलिटेक्निक कॉलेज आहे जे सरकारतर्फे चालवले जाते। इथे तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करू शकता। जर तुम्हाला पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा करायचा असेल तर माझ्या मते आरवीचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज हे वर्धा जिल्ह्यामध्ये बेस्ट आहे। इथे तुम्हाला चांगली लाईफस्टाईल पण मिळून जाईल। आता आपण देऊरवाडामध्ये पोहोचलो आहे
आणि तुम्हाला माहीत असेल की देऊरवाडानंतरच कोंडेनपूर लागते. देऊरवाडा हे गाव वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये येते आणि कोंडेनपूर हे गाव आणि तीर्थक्षेत्र अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये येते. या दोन जिल्ह्याला वर्धा नदी डिवाइड करते. तसेच वर्धा नदीवर दोन डॅमसुद्धा बांधण्यात आले आहे, सच एज अप्पर वर्धा डॅम अँड लोअर वर्धा डॅम. सो आता आपण कोंडेनपूरकडे जात आहे. आपली बस सध्या देऊरवाडामध्ये थांबलेली आहे. इथून काहीतरी पॅसेंजर आपल्या बसमध्ये बसतील आणि कोंडेनपूरकडे प्रस्थान करतील. तर तुम्हाला वर्धा नदी पण पाहायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये, बघू शकता तुम्ही समोर. सो कोंडेनपूर हे एक विदर्भातलं प्रसिद्ध तीर्थस्थल आहे. इथे विठ्ठल रुक्मिणीचं प्राचीन मंदिर आहे आणि महाभारतामध्ये पण कोंडेनपूर या गावाचं उल्लेख केलेला आहे. त्यामुळे कोंडेनपूर हे पूर्ण विदर्भात फेमस आहे आणि त्याला विदर्भाचं पंढरपूरसुद्धा म्हटल्या जाते. आषाढी एकादशीमध्ये खूप प्रमाणात भाविक भक्त कोंडेनपूर येथे श्री भगवान विठ्ठल रुक्मिणीचे आणि श्री अंबिका मातेचे दर्शन घ्यायला येते. तसेच माझी एक विनंती असेल की तुम्ही नक्कीच कोंडेनपूरला भेट द्या. आणि या ठिकाणी जवळपासचे लोक अस्थि विसर्जन आणि मुंडन करण्यासाठी सुद्धा येतात. आता आपण पोचलो आहे कुरामध्ये. कुरा एक छोटंसं विलेज आहे, तिथं बस स्टँड पण आहे. तर आपण कुऱ्यामधलं बस स्टँड स्किप करणार आहोत. आपण डायरेक्ट अमरावती मार्ग पकडू. कुऱ्यावरून अमरावतीचं डिस्टन्स आहे 26 किलोमीटर आणि आपल्याला जवळपास लागतील आता अर्धा घंटा किंवा 45 मिनिट अमरावतीमध्ये पोचायला. हा आहे अमरावतीचा रूट. जवळपास 1 तासानंतर आपण मालडीमध्ये पोचलो आहे आणि मालडी एक विलेज आहे. इथून काही पॅसेंजर आपल्या बसमध्ये बसतील आणि इथं बस फक्त 1 मिनिटासाठीच थांबते. आणि मालडीवरून अमरावतीचं अंतर फक्त 15 मिनिटाच्या वाटेवर आहे.
आणि 15 मिनिटांनंतर आपण अमरावतीमध्ये पोहोचून जाऊ। तो फाइनली 1.5 तासानंतर आपली बस अमरावतीमध्ये पोहोचलेली आहे। जस्ट अमरावतीमध्ये पोहोचल्यावर सर्वात आधी संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटीजवळ आपली बस थांबते। इथं आपल्या लालपरीचा पहिला स्टॉप आहे। जर तुम्हाला इथे उतरायचं असेल तर तुम्ही उतरू शकता। आणि मला संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये काही काम असल्यामुळे मी पण युनिव्हर्सिटीजवळ उतरणार आहे। सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमरावतीचं बस स्टँड दाखवू शकत नाही, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमरावतीचं बस स्टँड दाखवणार। ओके, सो गाईज आजचा हा व्हिडिओ मी इथं संपवितो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल अमरावतीची युनिव्हर्सिटी। आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला नेक्स्ट प्रवास कोणता पाहिजे। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। कैमरा बंद कर, क्या काट डालूंगा।